देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सर्व शासकीय कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सकाळी 9:05 पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. मानवंदना कार्यक्रमानंतर पालकमंत्री यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित केले. त्यानंतर माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. माननीय आमदार श्रीमान शंभूराज शिवाजीराव देसाई साहेब, मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब, आपलं हृदयपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय माननीय आमदार श्रीमान शंभूराज शिवाजीराव देसाई साहेब, मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा ध्वजारोहण करीत आहेत. हा क्षण आनंदाचा, हा क्षण गौरवाचा, हा क्षण अभिमानाचा. आज भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापन दिनाचा सोहळा दिमागदारपणाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाला. या समारंभाला स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे परिवार, सैन्य दलातील निवृत्त अधिकारी जवान, जिल्ह्यातले सर्व नागरिक मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये आपण केलेलं काम आपण या निमित्तानं जिल्हावासियांच्या समोर ठेवलं. पुढं ज्या काही योजना जिल्ह्यामध्ये आपल्याला राबवायच्या हात आहेत त्याच्या बाबतीतसुद्धा विस्तृत या ठिकाणी आपण जिल्हावासियांच्या समोर भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 18 तारखेला जो मोठा शुभारंभ आपण सातारा जिल्ह्याचा घेतो आहे, या बाबतीतसुद्धा महिलांच्यामध्ये खूप मोठं उत्साहाचं वातावरण आहे. जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा, ग्रामीण भागातल्या शाळांचं मॉडेल स्कूल, ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं स्मार्ट PHC, अशा ज्या काही नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यामध्ये आपण करतोय त्या सगळ्यांचा आढावा आजच्या निमित्तानं घेतला. साहेब, लाडकी बहीण योजनेतले पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. साताऱ्यातल्या सुद्धा अनेक महिलांच्या खात्यावर आता पैसे जमा झाले, पण विरोधकांकडून जी टीका होत होती की पैसे येणार नाही आहेत, जमा होणार नाही आहेत, त्यांनाही आता कशा पद्धतीमध्ये उत्तर द्या. आता बघा, आपण जुलैमध्ये योजना डिक्लेअर केली आणि 31 ऑगस्ट मुदत आहे अर्ज करायची. ती मुदतसुद्धा माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितली की आपण वाढवणार आहे. ज्यांचे अर्ज पहिल्यांदा आलेले जुलैमध्ये, जसे जसे आले तसे तसे सिस्टीममध्ये आपण ते अपलोड केलेले आहेत. आणि आता आपण ट्रायल रन घेतला आहे का की 17 तारखेला जेव्हा प्रत्यक्ष क्लिक करून संगणकावर खात्यावर पैसे ट्रान्सफर होण्याची महाराष्ट्रातली प्रक्रिया एका दिवशी सुरू होणार आहे, त्याचा ट्रायल रन आपण घेतला. पुण्यामध्ये पैसे आले, साताऱ्यामध्ये आले, मुंबईमध्ये आले, कोकणात आले, सगळीकडे आले. त्यामुळं ट्रायल एवढ्यासाठी घेतली की बाबा सिस्टीम बरोबर चालते आहे का. आणि विरोधकांना आता कसं आहे, त्यांच्या काळात त्यांना कधी बहिणीला भाऊबीज देता आली नाही. त्यांनी सावत्र भावासारखी वागणूक महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणीला दिली. आणि आता आम्ही बहिणींचे लाडके भाऊ आहोत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, आम्ही भाऊबीज त्यांना देतो आहे, रक्षाबंधन त्यांना देतो आहे. आणि मग त्या बहिणी इतक्या समाधानी आहेत, हे ज्यांना बघवत नाही त्यांच्या मनामध्ये मत्सर आहे, त्यांच्या मनामध्ये सावत्रपणाची भावना आहे, आणि म्हणून ते टीका करतायत. आमच्या बहिणी सगळ्या लाडक्या महाराष्ट्रातल्या, त्यांना आता येणाऱ्या काळात चपराक लागावतील बरोबर.